हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ई टी परीक्षा दोन हजार चोवीस तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आता ॲप्लिकेशन स्टार्ट आहे म्हणजे ॲप्लिकेशन स्टुडंट करत आहे तर त्यामध्ये काही कन्फ्युजन आहे विद्यार्थ्यांना तर ते सगळे डाऊट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत तर पहिला डाऊट आहे आपला मराठी माध्यमचे जे विद्यार्थी ते इंग्रजी माध्यमातून बी एड करू शकतात का हे प्ल हे आपला पहिला मुद्दा आहे त्यानंतर सामान्य बी एड आणि विशेष बी एड म्हणजे जनरल बी एड आणि स्पेशल बी एड यामध्ये काय फरक आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत आणि काही कमेंट वगैरे पण आल्या होत्या मला का सामान्य म्हणजे स्पेशल बी एड केलं आपण आणि आपल्याला जनरलमध्ये टीचिंग करता येतो का नंतर तर हे सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट वगैरे लागणार आहे तर मी सगळं ते जे डॉक्युमेंट आहे ते यादी मी टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची तिथे जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करा तिथे सगळी माहिती अवेलेबल आहे तर चला पण ओळूया मुद्देगड तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण महाबीएड सी ई टी एक्झाम दोन हजार चोवीससाठी एक कोर्स लॉन्च केलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाल तुम्हाला काय काय भेटणार आहे एकदा डिस्कस करून घेऊया आपण तर डेली लाईव्ह लेक्चर तुम्हाला त्यामध्ये भेटणार आहे फुल सिलेबस नोट्स त्यामध्ये प्रोवाईड केले जाणार आहे फिफ्टी प्लस मॉक टेस्ट यामध्ये तुम्हाला दिले जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो यामुळे तुमचा टाईमचं नियोजन व्यवस्थित होईल आणि तुम्हाला एक्झाममध्ये असं नक्कीच फायदा होईल त्यानंतर मोस्ट एक्सपेक्टेड एम सी क्यूज जे रिपीटेड येत असतात प्रिवियस इयर क्वेश्चन वगैरे सगळं काही आम्ही दोन हजार एम सी क्यूज तुम्हाला क्वेश्चन बँक देणार आहोत त्याची त्यानंतर त्याची जे फीज आहे ते, ते, ते फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे आपण या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअप किंवा कॉलिंग पण करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात किंवा ग्लोबल ऑनलाईनचा ॲप तुम्ही प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पण लिंक दिलेली आहे तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे कोर्स आहे जास्तीत जास्त याचा फायदा घ्या तर चला आपण वळूया मुद्देगड तर पहिला मुद्दा काय आपला मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहे ते इंग्रजीमध्ये बी एड करू शकतात का तर करू शकतात ते विद्यार्थी तर मराठी मीडियमचे जे विद्यार्थी त्यांना फक्त ई एल सी टीचा जे फॉर्म आहे ते आपण पुढे बघणार आहोत तुम्हाला कुठे ते हे करायचं आहे फॉर्ममध्ये कुठे क्लिक वगैरे करायचं आहे तर ई एल सी टीचा ते भ भरू शकतात आणि इंग्रजीमध्ये पण बी एड करू शकतात त्यानंतर जे सामान्य आणि विशेष म्हणजे जनरल बी एड आणि स्पेशल बी एडमध्ये काय फरक आहे ते आपण बघून घेऊया दोन्ही बी एड पदवी समान आहेत आणि समान पात्रचे पात्रते त्या समतुल्य आहेत परंतु बी एड विशेष शिक्षण हे विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आहे म्हणजे जे डिसॅबिलिटी असतात म्हणजे जे अनाथ आश्रम वगैरेमध्ये किंवा डिसॅबिलिटी स्टुडंट असतात त्यांना स्पेशल गरजा असतात तर त्यांच्यासाठी हे विशेष बी एड आहे म्हणजे स्पेशल बी एड आहे तर तिथे तुम्हाला फॉर्ममध्ये ते पण विचारलं जातो तुम्हाला कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे मन म्हणजे पद्धत वेगवेगळी आहे त्याची शिक शिकवण्याची तर ते तुम्हाला बी एडमध्ये शिकवलं जातं तर ते पण तुम्हाला मी सांगणार आहो पुढे तुम्हाला कुठे ते क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये त्यानंतर जे जनरल बी एड आहे ते नियमित शिक्षण म्हणजे रेग्युलर जे, जे शिक्षण आहे नॉर्मल जे आपले कॉलेजेस आहे त्यांच्यासाठी हे शिक्षणासाठी आहे जनरल बी एड तर अशा प्रकारे फरक आहे सामान्य बी एड आणि विशेष बी एड म्हणजे जनरल बी एड आणि स्पेशल बी एडमध्ये हे फरक आहे जनरलमध्ये रेग्युलर कॉलेज जे आहे आपले नॉर्मल विद्यार्थी तर त्यांच्यासाठी तुम्ही शिकू शकतात त्यांना बी एड करून तर हे थोडंसं वेगळं असतं शिक्षण त्यानंतर स्पेशल शिक्षण जे आहे स्पेशल बी एड जे आहे डिसॲबिलिटी पर्सनल डिसॲबिलिटी जे स्टुडंट असतात तर त्यांच्यासाठी आहे त्यांना थोडं स्पेशल काहीतरी वेगळं असतं त्यांना शिक्षण तर ते विशेष गरजा असलेले जे मुलं आहे त्यांच्यासाठी आहे ते तर अशा प्रकारे हे दोन्हींचा फरक आहे तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल अजून तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात किंवा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा मला मी नक्कीच त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन भरतानी तुम्ही इथे बघू शकतात तुम्ही डू यू वांट टू अप्लाय फॉर इंग्लिश मीडियम कॉलेज ऑफ एज्युकेशन म्हणजे ई एल सी टीमध्ये तुम्हाला आ, ते ॲप्लिकेशन भरायचं आहे की ते इथे दिलेलं आहे डू यू वांट कम्प्लीट युअर बी एड इन इंग्लिश मीडियम तर इथे तुम्हाला इंग्लिश मीडियममध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर इथे यस करा तुम्ही नाही घ्यायचं असेल तर नो करा त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही डू यू वांट टू ओ पी टी फॉर स्पेशल एज्युकेशन कॉलेज म्हणजे विशेष बी एड जे आहे तिथे पण दिलेलं आहे तुम्हाला ज जर विशेष बी एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल स्पेशल बी एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही इथे एस करू शकतात किंवा नाही घ्यायचं असेल तर नो करू शकतात तर इथे त्यांनी एक हे दिलेलं आहे स्पेसिफाय प्रेफरन्स फॉर महाबीएड सी ई टी दोन हजार चोवीस एक्झाम सेंटर डिस्ट्रिक्ट तर हे खालचं पार्ट आहे डिस्ट्रिक्ट वगैरे तुम्हाला निवडायचे आहे तुमचे सिटी वगैरे तर अशा प्रकारे हे मध्ये पण एक्झाम मध्ये पण भारताने हे लक्षात ठेवा तुम्ही जर इथे एस केलं तर तुम्हाला इंग्लिश मीडियमचे जे कॉलेजेस आहेत तिथे तुम्हाला ॲडमिशन भेटतो आणि तुमचा दीडशे मार्काचा पेपर असतो आणि जर तुम्ही नो केलं तर स शंभर मार्काचाच पेपर असतो मराठीमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटतो तर अशा प्रकारे हे स्पेशल आणि जे तुमचं नॉर्मल स्टुडंट आहे त्यांना शिकवण्यासाठी ही पद्धत आहे स्पेशल आणि जनरल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे फरक होता बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन होतं आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल जर नाही कळलं तर मला तुम्ही व्हॉट्सअप किंवा मग कमेंट सेक्शनमध्ये मा मला कमेंट करा मी नक्कीच त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर विद्यार्थी मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आपण टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड करत असतो तिथे मी लिंक देत असतो तर तिथे पण तुम्ही जॉईन होऊ शकतात मी खाली लिंक दिलेली आहे तर त्याला जॉईन करा आणि कोर्सला जॉईन करायचं असेल तर मी हे नंबर दिलेला आहे इथे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात आणि कोर्सला पण जॉईन करू शकतात तर थोडेच दिवस बाकी आहे तुमच्या एक्झामसाठी आणि बी एडमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला जास्त मार्क लागतात आणि त्यासाठी तुम्हाला चांगली प्रिपरेशन हवी असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला परचेस करा तुम्हाला सगळं देण्यात येणार आहे इथे फुल सिलेबस नोट्स टेस्ट सिरीज मोस्ट रिपीटेड क्वेश्चन यामध्ये तुम्हाला मिळणार आहे नक्कीच तुमचा कोर्स जरा तुम्ही जॉईन केला तर सेवन्टी एटी प्लस तुम्ही जाऊ शकतात तर अशा प्रकारे आपण कोर्स डिझाईन केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर होतं आपलं हे थँक्यू धन्यवाद तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण शेअर करा तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्यू धन्यवाद